नमस्कार मित्रांनो मी भरत गायकवाड हमसिकिंग युट्यूब चॅनलवरती परत एक सर्वांची सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो अकरावीच्या परीक्षेसाठी सीईटीची परीक्षा देणं हे अनिवार्य आहे मित्रांनो त्याची ॲडमिशनसाठीची ऑनलाईन रजिस्ट्रेशन कशी करायची त्याच्याबाबत बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या आणि पालकाच्या मनामध्ये संभ्रम होता त्याच्याबाबतची एक माहिती घेऊन आलेलो आहे मित्रांनो जसं की तुम्हाला माहीत आहे वीस एकवीस तारखेला आपल्याला याच महिन्यामध्ये काही वेबसाईट दिलेली होती त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करायला सांगितलेलं ते एकवीस तारखेपासून बंद करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर आता एक प्रकटन आलेलं आहे मित्रांनो म्हणजे ह्या प्रकटनमध्ये कधीपासून कधीपर्यंत रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याचबरोबर या अगोदर रजिस्ट्रेशन केलेल्या दोन दिवसामध्ये लोकांनी काय करायचं आहे त्याचबरोबर आणखीन काही महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेल्या आहेत आणि नवीन वेबसाईट ही दिलेली आहे आणि वेगळ्या पॅटर्नमधून जसं की सी बी एस सी पॅटर्नमधून वगैरे आलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी दिनांक दिलेली आहे याच्याबाबत सर्व माहिती हे प्रकटन काय आहे ही प्रेस रिलीज काय आहे पूर्णपणे माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून जर आवडलास तर लाईक तुमच्या तुमच्या मित्रांना करा जसे की स्क्रीनवरती दिसत असेल हे प्रकटन आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे हे देण्यात आलेलं आहे की सन दोन हजार एकवीस बावीसच्या इयत्ता अकरावी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश प्रवेश परीक्षेबाबत सीई बाबत याचा उल्लेख करण्यात आलेला आहे तर ह्याच्यामध्ये क्लिअर कट लिहिण्यात आलेला आहे मित्रांनो की आपल्याला जे वीस सात दोन हजार एकवीस रोजी सकाळी साडे अकरापासून जे उपलब्ध करून देण्यात आलेली होती फॉर्म भरण्यासाठी या अगोदर ती एकवीस तारखेला काही कारणास्तव बंद करण्यात आलेली होती त्याच्यानंतर मित्रांनो आता तुमच्या समोर दिसत असेल की सव्वीस सात दोन हजार एकवीस रोजी दुपारी तीन वाजल्यापासून मित्रांनो ही वेबसाईट आहे सीई टी डॉट इलेवन्थ ॲडमिशन डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती सव्वीस सात दोन हजार एकवीसपासून म्हणजे दुपारी तीन वाजल्यापासून प्रत्येक विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे पण अगोदर केलेल्यांनी करायचं का नाही ते खाली आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर महत्त्वाच्या काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत की त्याच्यामध्ये काय काय मेन्शन करायचं आहे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी उपलब्ध असल्यास ते भरणं अनिवार्य असणार आहे म्हणजे उपलब्ध असल्यास भरायचं आहे परंतु सर्वांना भरणं हे सांगण्यात आलेलं आहे पूर्वीचा मोबाईल क्रमांक अद्याप करणे किंवा नव्याने नोंदविणे अनिवार्य असणार आहे म्हणजे जर तुमचा अगोदरचा मोबाईल नंबर असेल तर ठीक आहे नाही तर नवीनही तुम्ही नोंदणी करू शकता त्याच्यानंतर परीक्षेचे माध्यम विद्यार्थ्याने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी गणित व विज्ञान या विषयाच्या प्रश्नासाठी इंग्रजी माध्यम असेल तथापि सामान्य सामाजिक शास्त्रे जसे की इतिहास राज्यशास्त्र भूगोल या विषयासाठी विद्यार्थ्यास एक माध्यम निश्चित करावे लागेल त्याच्यानंतर सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याच्या तात्पुरत्या कायमच्या निवासस्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका शहराचा विभाग निश्चित करावा लागणार आहे त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीचे आवेदनपत्र भरताना एस सी बी सी म्हणजे मराठा आरक्षण होतं त्यावेळेस हे निवडलेलं होतं त्यांच्यासाठी आता खुला प्रवर्ग किंवा डब्ल्यू एस हा प्रवर्ग निवडावा लागणार आहे त्याच्यानंतरची महत्त्वाची जी गोष्ट आहे मेन्शन केलेली आहे अंडरलाईन देऊन मित्रांनो की दिनांक वीस सात दोन हजार एकवीस ते एकवीस सात दोन हजार एकवीस या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून सामायिक परीक्षेसाठी महामंडळाकडे अर्ज सादर केलेले आहेत त्यांना आपल्या अर्जाचा तपशील पूर्वीचा अर्ज क्रमांक ॲप्लिकेशन आय डी किंवा मोबाईल क्रमांक हा टाकून उपरोक्त संकेतस्थळावर पाहता येईल सदर प्रक्रियेदरम्यान परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता ही नाहीये मित्रांनो मात्र जर प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या उमेदवाराचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध नसल्यास त्याने नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक असणार आहे त्याच्यानंतरचा जो महत्वाचा मुद्दा येतो की मित्रांनो जे दुसऱ्या पॅटर्न जसे की सीबीएससी आय सी एस सी या अन्य मंडळाचे विद्यार्थी जर ह्याच्यामध्ये त्यांना सामायिक परीक्षेसाठी परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे त्यासाठी पेमेंट गेटवे अजून झालेलं नाही त्याच्यामुळं त्यांना अठ्ठावीस सात दोन हजार एकवीस रोजी दुपारी तीन वाजल्यापासून अर्ज हे सादर करावायचे आहेत तर मित्रांनो अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये सांगा जर आवडलाच असेल तर लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा भेटूया पुढील अशाच नॉलेजेबल व्हिडिओच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद